शेतकरी मित्रांनो नमस्कार. त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपण किसान क्रॉपच्या 400 सहाबद्दल आपण पूर्णपणे माहिती घेणार आहे आणि त्याच्याबरोबर आमचे मित्र आले त्यांना बी आपण मशीन ह्याच वेळेस आपण व्हिडिओ तयार करताना डिलिव्हरी बी देणार आहे, मशीनची पूर्णपणे माहिती घेणार आहे. तर मी अमित वाघ आणि शंकर भोसले तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहेत, मशीन कसं आहे, कोणतं क्वालिटीचं आहे, त्याची टायरची क्वालिटी काय आहे, इंजिनची क्वालिटी काय आहे, इअर किन्नर काय आहे, याला फॅसिलिटी टर्निंग काय आहे, मशीन कशासाठी चालवायचं, कशासाठी नाही, त्याचा रोटर कोणते कोणते येणार आहेत, सर्व प्रकारचे आपल्याला माहिती देणार आहेत. भोसले साहेब, ही 406 मॉडेल कोणतं कोणतं कशासाठी चालतं आहे ती आपण तुम्हाला माहिती द्या आपले मित्र आहेत त्यांना. आणि मित्रांनो, तर आपल्याला व्हिडिओ नवीन नवीन आपल्या यूट्यूब चॅनलला किंवा बाकीच्या फेसबुक इंस्टाग्रामला नेहमी येत असतात, त्यासाठी तुमचा प्रतिसाद महत्त्वाचा आहे, त्यासाठी तुम्ही लाईक शेअर फॉलो नेहमी करत राहा. भोसले साहेब, पूर्णपणे मशीनची तुम्ही माहिती द्या. नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे किसान क्रॉप कंपनीची 406D मॉडेल आहे. इंजिन हे 9 HP आहे. हे मशीन आले स्ट्रॉबेरी हळद ऊस यांना भर लावण्याचे काम करते. उई तुमचं ऊसाला बाळभर करू शकते, ऊसाला भर मारू शकते. इंजिनची क्वालिटी ह्याच्या चांगली आहे, किसान कापचंच इंजिन आहे. उई टायर पण किसान कापचेच आहेत, किसान काप कंपनीचे 4/8 टायर आहे. इंजिनचा परफॉर्मन्स चांगला आहे, मशीन चांगलं चालतं. विदाऊट बेल चालणारं इंजिन आहे हे मशीन. गेअरड्रावमध्ये चालतं आहे त्यामुळं मेंटेनन्स कमी येतो. विथ भर लावणे किंवा RPM ड्रॉप होणे हा विषय येत नाही याला. आणि ह्याला तुमची ब्लेड आता ह्याला सेटिंग कोणतं करून दिलंय तुम्ही? शेतकरी मित्रांनो, ह्याला आपण जे ब्लेड शाफ्ट दिलेला आहे हा आल्याच्या भरीसाठी दिलेला आहे. ह्या ब्लेड शाफ्टने कमीत कमी 1-10 इंचाचा पाठ होतो. चाके पण लोखंडी ही वापरले जातात. हे रबर ड्रायर काढून हे लोखंडी चाक अशी लावून याचं 10 इंचाचा पाठ तयार होतो. भर चांगली पडते. सुपिरियर आल्याच्या भरीसाठी 1 नंबर चालणारं मशीन किसान क्रॉपचं 406D मॉडेल. आणि ह्याला काय टर्निंग आता काय होतं की तुम्ही पुढं म्हणजे ज्यावेळेस बेड संपतं त्यावेळेस ह्याला काय सिस्टीम दिलेली आहे 406 मॉडेलला? 406 मॉडेलला इथं 2 टर्निंग केबल आहेत. दोन्ही चाकाचं वेगवेगळं टर्निंग आहे. इकडून पण असं फिरतं, जाग्यावर फिरू शकतो मशीन, काही प्रॉब्लेम येत नाही. आणि त्याला कोणतं म्हणजे ही टर्निंग सिस्टीम ही दिलेलं आहे. आणि ह्याला जर पाठीमागच्या साईडला मशीन रिवर्स चालवत असताना त्याला काही सेफ्टी विफ्टी कंपनीने दिलेली आहे का 406 किसान क्रॉपनं? हा, हे जे मशीन आहे हे हा लिव्हर दाबल्यानंतरच वर्किंग काम करतं. रोटर पण आणि चाक पण. हे जर नॉब सुटलं आपल्या हातून तर हे मशीन जाग्यावर चालू राहतं पण मागं पुढं करत नाही किंवा रोटर बंद होतो. आणि चालूच राहतं. आणि ह्याला मशीनला ह्याला काय मोठ्या ट्रॅक्टर घेत आपल्या लो हाई सिस्टीम दिलेला आहे का कंपनीनं ट्रॅक्टरला दिले ना सर? हा, हा गेअर आहे, हाय आहे आणि हा लो आहे. हा लो आहे, इथं आहे. हा जो गेअर आहे हा रोटर बंद चालू करायचा. आणि ह्याला ज्यावेळेस तुमचं 2 फुटी 3 फुटी 4 फुटी बेड असत त्याला माती टाकण्यासाठी काय सिस्टीम आहे का तुमचे? माती जवळ पडावी, लांब पडावी? आहे 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 सर. तुम्हाला किती माती पाहिजे, कशी पाहिजे, तशी ऑपरेट होते. जास्त मोठा वेळ असला माती कशी पाहिजे, इथं पडली पाहिजे किंवा लांब पडली पाहिजे, तर हा पत्रा आपण ॲडजस्ट करू शकतो किंवा ह्याच्यावर पण ॲडजस्ट करू शकतो. आणि भोसले साहेब, आता काय आहे की पाठीमागं जी जुन्या मॉडेलला होतं ह्याला पाठीमागच्या साईडला लब्बर टायर दिलेला आहेत. आता कोणत्या क्वालिटीचे कोणत्या ह्याच्यामध्ये दिलेले आहेत? आता कंपनीनं डेव्हलप केलेले लोखंडी चाक आहेत. ह्या चाकाला मेंटेनन्स कमी आहे. ही पहिली लबर टायर येत होतं, ते लबर टायर सारखे तुटून जात होते. त्यामुळं माणसांना प्रत्येक वेळेस ते काम करणे किंवा चाकं नवीन टाकणे हा प्रॉब्लेम ह्या चाकांना येणार नाही. आणि भोसले साहेब, की आमच्या शेतकरी मित्रांचा एक प्रश्न आहे की तुमच्या ह्या मॉडेलला की मध्ये साईडला गणा राहतो त्याला काय सिस्टीम कंपनीनं दिलेला आहे का किसान क्रॉपमध्ये? दिलेलं आहे ना सर. हा,
हे जे मशीन आहे ह्याला गणा एक गण्याचं पान दिलेलं आहे, गणापट्टी. गणापट्टी काय करते, दोघांच्या मधील अंतर काढून टाकते. आणि आता आपण पूर्णपणे मशीनची माहिती घेतलेली आहे. पूर्णपणे मशीन हे आले हळद चिकननी भांगलनी आणि उसाला चालण्यासाठी एकदम जबरदस्त क्वालिटीचं मशीन आहे. बरं, तुम्ही ह्याला चिकननी बी करू शकता, ह्याला पेरणी बी करू शकता ह्याला. आणि तुमची भांगलनीसाठी स्पेशलिस्ट बी मॉडेल आहे, उसाला स्पेशलिस्ट आहे, आल्याला स्पेशलिस्ट आहे, हळदीला स्पेशलिस्ट आहे, केळीसाठी बी स्पेशलिस्ट आहे, केळीला भर टाकायची असली. आणि तुमचे बाकीचे जे असते ती याला अटॅचमेंट रेझर जोडू शकता तुम्ही, याला वक्र जोडू शकता. आणि सगळ्या मॉडेलासाठी मल्टीक्रॉप म्हणून मॉडेल आहे आपलं किसान क्रॉपचा 406. तर आपण ह्यांची ओळख करून देणार आहे. हे आजच मशीन गणपतीच्या मुहूर्तावर ह्यांनी मशीन खरेदी केलेलं आहे. तर साहेब तुमचं नाव सांगा. सचिन गणपत पवार. हा, तुमचं गाव तालुका सगळे सांगा. तडवळे. तडवळे संबंध कोरगाव जिल्हा सातारा. आता तुम्ही ही किसान क्रॉपचं मॉडेल कुठं बघितलं आणि कशी ह्याची क्वालिटी आहे आणि कशामुळे तुम्ही मशीन खरेदी केलं? आम्ही रानात बघितलं नाही मशीन चालू. हा, आलेला चालवलं तुम्ही. हा, आणि तुम्ही मशीन खरेदी केलं कवा, तुमचा डिसिजन झालं की मशीन बाबा घ्यायचंय आजच किंवा 15 दिवसापूर्वी, एका वर्षापूर्वी? एक 15 दिवसापूर्वी. 15 दिवसापूर्वी. मग आजच मशीन तुम्ही मुहूर्तावर खरेदी केलेलं आहे. आणि मशीनची क्वालिटी किंवा त्रिमूर्ती अॅग्रो मशीनरीज मध्ये तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळाली आहे का? मिळाली ना. ह्याची सर्व्हिस बिर्विस सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगितल्यात का? सगळ्या सांगितली. हा, मशीनची आता तुम्ही सकाळी आलता तर मशीनची तुम्हाला माहिती किंवा मशीन किती इंचात चालतं किंवा त्याच्याबरोबर अटॅचमेंट किंवा डिस्काउंट ऑफर मध्ये मशीन तुम्हाला आपण दिलेलं आहे. हो. आणि त्याच्याबरोबर आता तुम्ही मशीन घेऊन चाललाय, तर तुम्हाला काय वाटतंय असं की बाबा आज मुहूर्तावर मशीन खरेदी केलंय, तुमचं 15 दिवसाचं कि वर्षाचं स्वप्न होत? बरोबर आहे. हा, स्वप्न एक पूर्ण होते ना. हा, पूर्ण होते. तर पूर्णपणे आता साहेबांचं ह्यांचं नाव आपण ऐकूया. तुमचं नाव सांगा साहेब. सुरेश शिंदे, तडवळे, संमत कोरेगाव, तालुका सातारा, तालुका जिल्हा सातारा. हा, आता तुम्ही तुमचा काय, तुमच्या घरी आलं किती आहे, ऊस किती आहे? आमच्या आलं 2-3 एकर आहे. ऊस 5-6 एकर ऊस आहे. आलं किती गाड्या निघत तरी दर वर्षाला तुमचं? आता गेल्या वर्षी माझ्या 27 गाड्या निघाल्या. 27 म्हणजे मागच्या वर्षी तुमचं पैसे जास्त झाले तर? भरपूर झाले. त्यामुळं तर मशीन तुम्ही खरेदी करताय? लगी मशीनच घ्यायचं म्हणलं. आता तुम्ही घरच्यासाठी का घेतलंय का भाड्यासाठी? घरच्यासाठी आलं तरी भाडं. हा, असं दोन्ही युज साठी घेतलेलं. तसं ही मशीन आम्ही गावात 2 बघितली. हे मशीनचा रिपोर्ट 1 आला. रिपोर्ट 1 मशीन भर वगैरे बेडवर टाकते चांगलं, भर टाकते चांगलं. मग आम्ही आणखीन 2-3 मशीन बघितल्या होत्या दुसऱ्या कंपनीच्या, पण आम्हाला हे कंपनीची मशीन बघायला मिळाली. आमच्या गावातच 2 गेलेल्या. त्यांची अतिशय उत्कृष्ट क्वालिटीची भर आहे, बेड टाकते. म्हणून आम्ही निर्णयच घेतला की मशीन घेतली तर हीच घ्यायची. आणि आज मुहूर्तावरच म्हटलं घ्यायची आणि लगेच आम्ही आलोच. आता त्रिमूर्तीचं नाव तुम्हाला गावात बाबा सर्व्हिस यांची चांगली आहे किंवा डिस्काउंट ऑफर मध्ये काहीतरी सांगितलं? आम्हाला आता डिस्काउंट मध्येच तुम्ही दिले, पण गावात सुद्धा कळालं होतं त्रिमूर्ती मध्ये जावा तुम्ही, तिथे तुम्हाला सगळं व्यवस्थित सर्व्हिस पण चांगली मिळते आणि किमती पण रिजनेबल रेट मध्ये आहेत. आणि सगळे सर्व प्रकारचे स्पेअर पार्ट संपूर्ण तुमचं जे एक्सेसरीज येते ते संपूर्ण दिलेत तुम्ही? हा, तुम्ही दिल्या. तर आता आम्ही तुम्हाला एक्सेसरीज दिली ती. आता तुम्ही आपले शेतकरी मित्र बघत आहे, तुम्हाला सर्व म्हणजे काय काय आम्ही एक्सेसरीज दिली तुम्ही आम्हाला तो पूर्णपणे दाखवा. तुम्हाला काय काय दिलेले एक्सेसरीज? आम्हाला ऊसाचं रोटर मिळाले. हा, रोटर मिळाले. शेतकरी मित्रांनो, त्यांना ऊसाचं रोटर इथं दिले ते. हा हा, ते भांगलनीचं रोटर पण दिले ते. हा हा, आणि आल्याचा रोटर त्याला ट्रॅक्टरला जोडलेलाच आहे. आल्यात भरीच चाक, लोखंडी चाक पण दिलेली आहे ती. आणि ते साईडचं मोर्चा स्टँड पण एक दिलेलं आहे पट्टी धरायला मोर्चा गाड्याला. शेतकरी मित्रांनो, ह्यांना आपण पूर्णपणे हँडल दिलेला आहे. त्यांना भांगलनीचा एक रोटर शॉफ्ट दिलाय, ऊसाचा रोटर शॉफ्ट दिलाय, आपण आल्याचा शॉफ्ट दिलाय, आणि ह्यांना आपण मशीन घरपोच डिलिव्हरी पोच दिलेली आहे. बरोबर आहे का साहेब? घरपोच दिली का नाही तुम्हाला? हा, घरपोच पोच दिलेली आहे डिलिव्हरी.
आणि जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर फॉलो करत राहा. असेच असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपले येत राहतील. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही मशीन खरेदी केल्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीजबद्दल. कट करा.